नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शेतकऱ्यांच्या बातम्या, अतिवृष्टी, पीक विमा, आताच्या घडामोडी, चालू अपडेट, या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला पाहूया पहिली अपडेट. राज्यात सध्या उन्हाचा चटका कायम आहे, तर राज्यात काही भागात पुन्हा अवकाळी पावसाची चर्चा आहे, पण याची शक्यता कमीच आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. मागील 4 दिवसातील म्हणजे 16 ते 20 मार्च दरम्यान विदर्भातील अवकाळीचं उदाहरण. पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. भारतीय शेती आता बदलाच्या टप्प्यातून जात आहे. डिजिटल तंत्रज्ञानाने शेतकऱ्यांच्या हातात सत्ता दिली आहे. PMABY या क्रांतीचे नेतृत्व करत आहे. सन 2021 पासून PMABYने डिजिटल सशक्तीकरणाद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा आणि समृद्धी देण्याचे ठरवले आहे. PMABYचा डिजिटल प्रवास हा तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचा पुरावा आहे. ही विकासाची आणि चांगल्या भविष्याकडे झेप आहे. ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. जर तुम्हाला 17व्या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल अशा परिस्थितीत तुम्ही लवकरात लवकर योजनेमध्ये तुमचे EKYC आणि जमिनीच्या नोंदी सत्यापित करा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. अद्याप शेतकऱ्यांना 16वा हप्ता मिळाला आहे. आता 17व्या हप्त्यासाठी तुम्हाला ही दोन कामे करावी लागतील. जर ही दोन महत्त्वाचे कामे झाले नाहीत तर अशा परिस्थितीत तुम्हाला पुढील 17व्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही. याशिवाय ज्या शेतकऱ्यांनी योजनेसाठी अर्ज करताना चुकीची माहिती टाकली होती त्यांना पुढील 17व्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही. ज्या शेतकऱ्यांनी PM किसान योजनेमध्ये अधिकृत म्हणजे नोंदणी केलेली आहे, व्यवस्थित सर्व नोंद केलेली आहे, अशा शेतकऱ्यांनाच PM किसान योजनेचा 17वा हप्ता दिला जाणार आहे. हे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. हरियाणा सरकारच्या भावांतर भरपाई योजना आणि फलोत्पादन विमा योजनेअंतर्गत शेतकरी दुप्पट नफा कमवत आहे. या योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या संरक्षित किमतीची सरकारकडून भरपाई केली जाते. यासाठी शेतकऱ्यांना प्रथम त्यांच्या शेतजमिनीचा विमा उतरावा लागेल असं सांगण्यात आलेलं आहे. ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. पाणी हे एक मूल्यवान स्रोत आहे जो फळे आणि भाज्या पिकवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे पिकांचे पोषण होते आणि त्यांची उत्पादकता वाढते. पाण्याचा योग्य वापर करून आपण शेतीसोबतच नैसर्गिक साधनसंपत्तीची काळजी घ्यावी असं सांगण्यात आलेलं आहे. ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. बेदाण्याच्या मुख्य बाजारात दररोज 2 ते 2500 टन बेदाण्याची आवक होत आहे. मात्र अपेक्षित दर मिळत नसल्याने केवळ 30% बेदाण्याचा उठाव होत आहे. मात्र बेदाण्याचे दर टिकून आहेत. बेदाण्याला प्रति किलोस 110 ते 170 रुपये असा दर या ठिकाणी मिळत आहे. ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. तापमानात वाढ होण्यासह बाजारात कच्च्या आंब्याची कैरी आवक वाढली आहे. सध्या तेलंगणा, आंध्र प्रदेश या भागातून आवक होत असून ती 160 क्विंटल लाल पट्ट्या वाणाची आवक देखील 150 क्विंटल आहे. पुढे आवक वाढेल अशी शक्यता आहे. आंब्याला 5000 ते 7000 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे अशी माहिती बाजार समिती सूत्राकडून मिळत आहे. ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. ऊस उत्पादक वाढीचे मोठे आव्हान महाराष्ट्रातील शेतकरी आणि साखर कारखान्यापुढे आहे. या ठिकाणी बारामती येथील ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टने जागतिक संस्थाच्या सहयोगाने विकसित केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता AI आधारित काटेकोर शेती तंत्रज्ञानामुळे केवळ उत्पादकच नव्हे तर साखर उतारातही लक्षणीय वाढ करणे शक्य होणार आहे. त्यातून शेतकऱ्याबरोबरच कारखानदाराचाही फायदा होणार आहे असं या ठिकाणी माहिती मिळत आहे. तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला
जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.